सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात आणि अहमदनगरच्या आजवरच्या राजकीय इतिहासात सर्वाधिक गाजलेली ही लढत यात विखेंच्या साम्राज्याला हादरा देत निलेश लंके यांनी नि मैदान मारलं त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांचा डोळा शिर्डी विधानसभा मतदारसंघावर आहे राधाकृष्ण विखे यांना राजकीय धक्का कसा देता येईल याचे आडाखे विरोधक बांधत येईल या मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील यांचा पराभव करून त्यांना नगरच्या राजकारणात उभंच राहू द्यायचं नाही अशी रणनीती आखल्याचं बोललं जाते मात्र विखे सलग सात वेळा मतदारसंघातून निवडून आले त्यामुळं त्यांना पराभूत करणं वाटतं तितकं सोपं काम नक्कीच नाहीये त्यामुळं आता महाविकास आघाडीच्या रणनीतीला कितपत यश मिळू शकतं आणि या लढाईत महाविकास आघाडीचा चेहरा कोण असणार हेच पाहूया लेट्स ऑफ मराठीच्या ग्राउंड झिरो या विशेष सिरीज मधून चांदा ते बांदा पुन्हा होणार धुमशान तुतारीचा आवाज की पेटणार ठाकरेंची मशाल काँग्रेसच्या हाताला मिळणार का साथ भाजपचा जखमी शेरही उतरलाय मैदानात शिंदेंची ताकद तारणार का महायुतीचे जहाज अजितदादांचे गुलाबी वादळ खुंगावणार की बसणार प्रकाश आंबेडकर यांचे डावपेच कसे राहणार मनसेचे इंजिन यंदा तरी धावणार महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे ग्राउंड अपडेट्स आणि सविस्तर विश्लेषण ग्राउंड झिरो फक्त अप मराठीवर एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला कोपरगाव आणि श्रीरामपूर तालुक्यातील काही गाव मिळून हा मतदारसंघ तयार झाला या मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले ते काँग्रेसचे लोणीचे चंद्रबान घोगरे पाटील गोगरे पाटील हे सहकारातील मोठं नाव होतं आमदार होण्यापूर्वी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जोडीनं त्यांनी प्रवरा सहकारी कारखान्याची मुहूर्त लोणी लोणीखुर्दचे सरपंच जिल्हा बँकेचे संचालक प्रवरा साखर कारखान्याचे संचालक ते चेअरमन प्रवरा मेडिकल ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त ते राहिलेले आहेत त्यानंतर ते विधानसभा लढले नाहीत ते, ते सहकारामध्येच कार्यरत राहिले त्यानंतर स्वर्गीय माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे यांचे माऊस भाऊ अण्णासाहेब म्हसके हे तीन टर्म या मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार राहिले एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्वद असे तीन वेळा ते निवडून आले शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते जलसंपदा मंत्री देखील राहिले पण एकोणीसशे पंच्याण्णवला अण्णासाहेब म्हस्के यांनी हा मतदारसंघ राधाकृष्ण विखे यांच्यासाठी सोडला एकोणीसशे पंच्याण्णवला राधाकृष्ण विखे या मतदारसंघातून सहज निवडून आले तेव्हापासून आज तगायत ते या मतदारसंघाचे आमदार आहेत या संपूर्ण कार्यकाळात ते कधी मंत्री राहिले तर कधी विरोधी पक्षनेते झाले या काळात विखे यांना आजवर अवघड कोणती निवडणूक राहिली असेल तर ती दोन हजार नऊ मधील त्या निवडणुकीत राधाकृष्ण विखे यांच्या समोर शिवसेनेनं डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांना मैदानात उतरवलं होतं दोघांमध्ये फाईट झाली त्यावेळी विखे हे तेरा हजारांहून अधिक मतं घेऊन विजयी झाले विखे यांना ऐंशी हजार तीनशे एक मतं मिळाली तर पिपाडा यांना तब्बल सहासष्ट हजार नऊशे ब्याण्णव मतं मिळाली पहिल्यांदाच विखेंचं मताधिक्य कमी झालं बाळासाहेब थोरात आणि त्यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी हे मताधिक्य घटवण्यात मोलाची भूमिका बजावली त्यांनी विरोधकांना मदत केली असा आरोप हो विखे यांच्याकडून होत होता त्यामुळं विखे थोरात संघर्ष अधिकच तीव्र झाला या संघर्षात विखे यांनी संगमनेरमधील आपल्या मतदारसंघाला जोडलेल्या गावांमधील ग्रामपंचायत ताब्यात घेण्यास सुरुवात केली त्यानंतर दोन हजार चौदाला राधाकृष्ण विखे हे एक लाख एकवीस हजार चारशे एकोणसाठ मतं घेऊन सहज विजयी झाले त्यावेळी शिवसेनेचे अभय शेळके यांना शेहेचाळीस हजार सातशे सत्त्याण्णव मतं मिळाली तर भाजपचे राजेंद्र गोंदकर यांना सतरा हजार दोनशे त्र्याऐंशी मतं मिळाली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळं त्यांच्याविरोधात कुणीही तगडा उमेदवार नव्हता या निवडणुकीत विखे पाटील यांनी एक लाख बत्तीस हजार तीनशे सोळा मतं मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसच्या सुरेश जगन्नाथ थोरात यांना पंचेचाळीस हजार दोनशे एकोणसत्तर मतं मिळाली तब्बल सत्याऐंशी हजार यांनी विखे पाटील यांनी मोठा विजय मिळवला पण राज्यातील राजकीय गणितं बदलली उद्धव ठाकरे हे आघाडीत गेले आणि महाविकास आघाडीची सत्ता आली अडीच वर्षांनी सत्तेत आलेल्या शिंदे सरकारमध्ये विखे यांना महसूल मंत्री असं तगडं खातं आणि नगरचं पालकमंत्रीपद देखील मिळालं विखेंनी यांनी पुन्हा जिल्ह्यात वर्चस्व निर्माण केलं पण मागच्या वर्षभरापासून विखेंच्या साम्राज्याला हादरे बसायला सुरुवात झाली गणेश निवडणुकीत विवेक आणि बाळासाहेब थोरात यांनी एकत्र येत कारखाना ताब्यातून हिसकावला लोकसभेला सुजय विखे हे अहमदनगर मतदारसंघातून पराभूत झाले शिर्डीत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे तिसऱ्या टर्मला पराभूत झाले शिर्डी मतदारसंघातूनही लोखंडे यांना कमी मताधिक्य मिळालं याची सल देखील लोखंडे यांनी जाहीरपणे बोलून दाखवली त्यानंतर आता विधानसभेला काही दगा फटका नको म्हणून विखेंनी जोरदार तयारी सुरू केली स्वतः मंत्री विखे मुलगा सुजय विखे पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालीनिताई विखे हे सर्वच मतदारसंघात सक्रिय झाले विविध कार्यक्रमांची उद्घाटन सुरू आहेत विखेंविरोधात उमेदवार कोण राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात उमेदवार कोण ही चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे महाविकास आघाडीकडून विखेंविरोधात राळ उठवणाऱ्या प्रभावती घोगरे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे त्या शिर्डीच्या मतदारसंघाचे पहिले आमदार चंद्रभान गोगरे यांच्या सुनबाई आहेत विखे हे लोणी बुद्रुकच्या आहेत तर गोगरे या लोणी खुर्दच्या आहेत येथील ग्रामपंचायत गोगरे यांच्या ताब्यात आहे विखे यांना ही ग्रामपंचायत गेल्या दहा वर्षांपासून ताब्यात घेता आलेली नाहीये तर लोकसभेला त्यांनी थेट दक्षिणेत थे येऊन विखेंविरोधात प्रचार केला शिर्डीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून उमेदवारी मागत आहेत गतवेळी हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेला होता त्यामुळे यंदाही काँग्रेस या मतदारसंघावर दावा ठोकू शकतं उद्धव ठाकरे यांना उत्तरेत विधानसभा मतदारसंघ नाही त्यामुळं हा मतदारसंघ ठाकरे मागत आहेत विखे यांचे कट्टर विरोधक राजेंद्र पिपाडा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे प्रयत्न करत आहेत ते सध्या भाजपमध्ये आहेत ते महाविकास आघाडीत येण्यासाठी चाचपणी करत आहेत ते, ते मध्यंतरी शरद पवार यांच्या भेटीला गेले होते पण भेट होऊ शकली नाही सहकारी संस्था ग्रामपंचायती साखर कारखाना निळवंड्या कालव्याची कामं आणि इतर विकास कामांमुळे विख्यांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करणं अवघड आहे पण गणेश कारखान्याच्या भागातील तीस गावांमध्ये कोल्हे यांनी तयार केलेलं आपलं वर्चस्व आणि आश्वीपट्ट्यातील ग्रामपंचायती विखेंच्या ताब्यात असल्या तरी इथं काही प्रमाणात बाळासाहेब थोरातांची ताकद आहे गणेश साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र आणि आश्वीपट्ट्यातील गाव हे विख्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतात त्यामुळं थोरात आणि कोल्हे मिळून विख्यांना कोंडीत पकडण्यासाठी कोण उमेदवार देतात रसद कशी पुरवतात हे काही दिवसात समोर येईलच तर मंडळी शिर्डी विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तसंच यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी इथून कोणकोण इच्छुक आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीत फॉलो करा